आत्ताचा जो मुद्दा आपण म्हणलं की चेंज लाईफस्टाईल आहे आणि आपण वर्क आणि लाईफ बॅलन्स वगैरे कुठेतरी थोडंसं हरवतोय, ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय व्हायला लागतं, स्ट्रेस टेन्शन अँग्झायटी वाढत असते. आणि बाकी आपल्याला असं वाटत असतं की स्ट्रेस हा भाग वेगळा आहे आणि शरीर आणि त्याचं कार्य किंवा इन्फर्टिलिटी हे भाग वेगळा आहे, पण दोन्ही एकमेकांशी रिलेटेड असतात आणि म्हणून स्ट्रेस इन्फर्टिलिटी ह्या गोष्टींचा सुद्धा संबंध राहतो हे सुद्धा आपल्याला बघावं लागतं. सो अनएक्सप्लेन जेव्हा म्हणतात ना, तर त्यावेळेला ह्या स्ट्रेस फॅक्टरचा विचार आम्ही बऱ्यापैकी करत असतो.